काश्मीर जगातल्या सर्वात जास्त लांबीच्या महामार्ग बोगद्याचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। आणि जगातला सर्वात मोठा महामार्ग हा बोगदा आहे आणि हिमाचल प्रदेशात ज्याचं नाव आहे ते अटल टनेल। माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव ह्या बोगद्याला देण्यात आलेलं आहे। खरं तर रोहतांग पासजवळ एक ऐतिहासिक बोगदा बनवण्याची घोषणा स्वतः वाजपेयी यांनी 3 जून 2002 साली केली होती आणि तो आता वाहतुकीसाठी तयार देखील झालेला आहे। महत्त्वाचं म्हणजे हा बोगदा तब्बल हिमालयाच्या पीर पंजाल क्षेत्रात बनवण्यात आलेला आहे, जो समुद्र सपाटीपासून तब्बल 10,000 फूट उंचावर आहे। आज सकाळी 10 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अटल टनेलचं उद्घाटन होणार आहे आणि हा बोगदा सुरू झाल्यानंतर मनाली ते लेह हे अंतर तब्बल 46 किलोमीटरनं कमी होणार आहे। त्यामुळे मनालीवरून लेहला जाताना तब्बल 4 ते 5 तासांचा वेळ वाचणार आहे। तसंच जुन्या रस्त्यावर बर्फ पडल्यावरती तो रस्ता वाहतुकीसाठी अनेक महिने बंद असतो आणि ती अडचण लक्षात घेऊन हा बोगद्यामुळे आता ही अडचण नक्कीच दूर होणार आहे। ह्या बोगद्यातून 3,000 कार आणि 1,500 ट्रक रोज ये जा करू शकतील। महत्त्वाचं म्हणजे भारत चीन दरम्यान ताणलेले संबंध आणि युद्धजन्य स्थिती ह्या पार्श्वभूमीवरती भारतीय सैन्याला हा बोगदा वरदान ठरणार आहे। आज हमारे लिए तो फाइनल डे है, एक प्राउड मोमेंट है, नॉट ओनली फॉर अस, फॉर द होल नेशन इट्स अ प्राउड मोमेंट। And I would like to say the hard work put in by the BRO team for the last BRO and all contractors, our engineers, our consultants put in during the last 10 years has come to the final stage. So tomorrow this tunnel is going to be opened by the Honorable Prime Minister.